आणखी एक मोठी बातमी, नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावरती अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अचानक पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं 20 हून अधिक पर्यटक तिथे अडकून पडले होते आणि या पर्यटकांच्या सुटकेसाठी भर पावसात तब्बल 10 तास रेस्क्यू ऑपरेशन चाललं. त्यानंतर या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. एक पर्यटक यामध्ये वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, या धबधब्यावरती जे पर्यटक गेलेले होते त्यानंतर त्यांचं काय झालं, अर्थात जे बेपत्ता आहेत त्यांचा काही पत्ता लागलाय का? श्वेता, खरं तर काल मध्यरात्रीपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. काल दुपारच्या सुमारास हे नाशिक शहराच्या विविध भागातले पर्यटक जे आहेत ते दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्र्यंबकेश्वरच्या मागचा हा परिसर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वॉटरफॉल आहे आणि या वॉटरफॉलची उंची देखील मोठ्या प्रमाणात असते. खरं तर दुपारी अचानकपणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाली आणि त्याच वेळेला हे सगळे पर्यटक धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते, पाण्याखालचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे या सगळ्या पर्यटकांना धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला येणं अशक्य झालं आणि त्यामुळे हे सगळे पर्यटक जे आहेत ते धबधब्यावरच अडकले. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वन विभाग असेल, पोलीस असतील आणि रेस्क्यू असोसिएशन असतील, या सगळ्यांनी मिळून या 20 हून अधिक पर्यटकांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. मात्र दुर्दैवानं या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन करत असताना एका पर्यटकाचा यामध्ये वाहून जाऊन मृत्यू झालेला आहे. या पर्यटकाचं नाव देखील समोर आलेलं आहे, अविनाश गरड, वय वर्ष 40, हा इंजिनियर आहे. हा देखील त्या ठिकाणी पोहण्यासाठी गेला होता, मात्र तो त्याला वाचवण्यात पोलिसांना आणि या सगळ्या टीमला यश आलं नाही, तो वाहून गेलेला आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्याला शोधण्याचं कार्य आता देखील त्या ठिकाणी सुरू आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन पोलिसांनी राबवलं आणि या सगळ्या पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर हा सगळा परिसर जो आहे तो यापूर्वी देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता, मात्र काही अटी आणि नियम घालून हा पर्यटकांसाठी हा भाग जो आहे तो काही दिवसांपूर्वीच खुला करण्यात आला होता. मात्र खुला होताच पहिल्याच पावसानंतर अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि आता देखील जो माणूस या ठिकाणी वाहून गेलेला आहे त्याचा शोध सुरू आहे. बरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची बातमी नाशिक बद्दलच आहे, कारण नाशिक शहराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गोदावरी नदीच्या काठावरती पार्क केलेली अनेक वाहनं पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. या वाहनांना पुराचा वेढा पडलाय. पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली वाहनं बाहेर काढण्याचे प्रयत्न स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं सुरू आहेत. गोदावरीच्या तीरावरती पार्क असलेली वाहनं ही या पुराच्या पाण्याच्या तडाख्यात सापडली आहेत.